अमरावती जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. शहरांप्रमाणे चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असाव्यात यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहेत असे प्रतिपादन उच्च व तंत्रक शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. पाहूयात. आणि किरकोळ पद्धतीनं जर ऑफलाईन घ्यावी लागली तर त्याच्यासाठी जिल्हाधिकारी या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा फार मोठा सहभाग झाला आहे. त्याकरता यांची उपस्थित माननीय आमदार उदयजी सावंतसाहेब, माननीय बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सर्वांना कोरोनाने शिकवून दिलेले आहे. शेवटचं शस्त्र होतं ते म्हणजे व्हेंटिलेटर. साहेब आणि इन्कम साहेब यांनी प्रयत्नाची. थँक्यू. सर्व प्रशासनाच्या वतीनं सर्व आरोग्य कुलकी भाव प्रेम व्यक्त आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने म्हणजे अपासून जसे बाळाकडे सुरू होते तसे दुसऱ्या लाटेला देखील अपासूनच सुरुवात झालेली होती आणि ती अमरावतीपासून झाली होती. पण आज अमरावतीमध्ये आल्यानंतर खरोखरच मास्क काढून फिरला होता दीड वर्षानंतर अशा पद्धतीचे चित्र सगळ्याच लोकप्रतिनिधीने विशेषतः तुम्ही पोलीस अधीक्षक असतील आमचे निकम असतील त्यांच्या सगळ्यांच्या पुढाकारानं झाले त्याबद्दल मनापासून मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं तुमचे मी आभार मानतो. पण आज अमरावतीमध्ये आल्यानंतर खरोखरच तुमच्या माहितीला फळ आलंय हे बघताना आम्हाला शासन म्हणून आनंद होतोय. अशाच पद्धतीचं काम आपल्याला तिसऱ्या लाटेमध्ये करायचं आहे. मला तर असं वाटतं की ती लाट येऊ नये अशी ईश्वरासाठी प्रार्थना आहे. कारण पहिली लाट ही ज्येष्ठांपर्यंत येऊन पोचली, मृत्यूचं प्रमाण काही कमी होतं. दुसरी लाट तरुणांपर्यंत येऊन पोचली, अनेक आपले सहकारी, अनेक आपले जवळचे नातेवाईक, अनेक आपली जवळची लोक त्याच्यामध्ये मयत झालेली आहेत. आता कदाचित ही तिसरी लाट लहान मुलांपर्यंत पोचू शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून लहान मुलांचं त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण करण्याचा विडा हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी उचललेला असल्यामुळं हे विठ्ठलराव मी तुमच्याकडे देतोय. त्याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. त्याचा वापर चांगल्या ठिकाणी आपण करावा. कोविड हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी कन्सिबेट हॉस्पिटल तयार आहे.